सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। लोकसभेसाठी उमेदवारांची यादी 8 ते 10 दिवसात जाहीर होईल। मनसेची युतीबाबत कसलीही चर्चा नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा आज पंढरपूरच्या भोसेगावात आली होती। यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। अण्णा हजारे यांच्या उपोषणास आमचा पाठिंबा नाही, त्यांच्या मागण्या होत्या त्याचा आमच्या सरकारच्या काळात कायदा केला, पण भाजपने त्यांच्या काळात त्याची अंमलबजावणी केली नाही। आपल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येईल याची त्यांना भीती आहे असा आरोप पाटील यांनी केला। आता पुन्हा अण्णा हजारे उपोषणास बसणार याची भाजपला भीती, म्हणूनच आता त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना चौकशीच्या कक्षेत आणलंय, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःला चौकशी कक्षेत आणण्याची तयारी दाखवायला हवी होती असं देखील जयंत पाटील म्हणाले आहेत। असं आहे की आता सर्वात चर्चा अंतिम टप्प्यात आहेत, एक आठवड्याभरात सगळेच माहिती उघड होईल। बहुतेक सगळ्या जागांच्यावर आमचं एकमत झालेलं आहे। मित्रपक्ष आणि इतर पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे, ती पूर्ण झाली की मला वाटतं की सगळी आकडेवारी बाहेर सांगू। मला भाजप शिवसेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी सर्व पक्षांची आघाडी करायची आहे। अद्याप तशी काही चर्चा कुणाशी झालेली नाही। उमेदवारांची यादी किती दिवसात बाहेर? 1-8 दिवसात यायला पाहिजे। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?